नमस्कार मित्रांनो, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला बाबा का ढाबा याच्या मागील पूर्ण स्टोरी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर वेळ न घालवता चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर सोशल मीडिया हे आभासी जग आहे असं म्हटलं जातं। या आभासी जगात जास्त काळ वावरणं आणि ते फार मनावर घेणं काही योग्य नाही। काही काळ वास्तव्यापासून लांब राहण्यासाठी अथवा क्षणिक सुखासाठी लोक इथे जगत असतात। मात्र हाच क्षणिक आणि आभासी मीडिया कधी काय घडवून आणेल याचा काही नेम नाही। शिवाय हे घडणं हेही सर्वस्वी आपल्या हातात नसतं। अशीच काहीशी आश्चर्यकारक तरीही सुखद अशी गोष्ट या सोशल मीडियाच्या ताकदीने घडून आणली आहे। गरजूवंतांना मदत करण्यासाठी अनेक जण या सोशल मीडियाचा वापर करत असतात। अनेकांना याद्वारे मदतही मिळते। अशीच मदत एका 80 वर्षाच्या बाबांना मिळाली आहे। बुधवारी एका ट्विटर युजरने वयोवृद्ध जोडीचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला होता। हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे की याचा त्या वयस्कर दाम्पत्याच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे। आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या जोडीने दिल्लीमधील मालवीय नगरमध्ये रस्त्याच्या कडेला बाबा का ढाबा नावाचा एक ढाबा उघडला होता। परंतु फारसे लोक इथे येत नसल्याने त्यांचा व्यवसाय मंद गतीने सुरू होता। त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले होते। हा व्हिडिओ पाहून अनेकांचे हृदय भरून आले आणि अनेकांनी हा व्हिडिओ तुफान शेअर केला आणि बाबांच्या ढाब्यावर गर्दी होऊ लागली। बुधवारी बनवलेल्या या व्हिडिओनंतर आज तुफान गर्दी त्यांच्या ढाब्यावर ओसळून वाहत आहे। याच बाबाचं दुःख मिटवण्यासाठी प्रत्येकाचा एक शेअर इथं उपयोगी पडलेला आहे। सध्या ट्विटरवर हॅशटॅग बाबा का ढाबा हा ट्रेंडिंगमध्ये आहे। अनेक माध्यमांनी याची दखल घेतली तर आहेच, त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटींनीही या बाबांना मदत करायला पुढाकार घेतला आहे। सोनम कपूर, रवीना टंडन, स्वरा भास्कर यांसह अनेक बाबांसाठी आनंद व्यक्त करून त्यांची मदत करण्याची तयारी दाखवत आहे। तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की समजलेलं असेल की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बाबा का ढाबामधील पूर्ण स्टोरी काय आहे। तर हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।